नमस्कार, माझं नाव सुजित मोळ. मी तिकोण्याचा किल्लेदार म्हणून त्यांनी या किल्ल्यावरती काम बघतो. हा किल्ला दिसायला छोटा असला तरी इतिहासामध्ये खूप असा महत्त्वाचा मानण्यात आलेला किल्ला आहे. हा किल्ला कोणी बांधला, कितव्या शतकात बांधला याचा इतिहास मिळत नाही आहे. पण इथल्या काही लेण्या बघितल्या तर हा किल्ला 800 ते 1000 सालामधला किल्ला असावा असं इतिहासतज्ञांचं मत आहे. 1585 निजामशाहीचा सरदार मलिक अहमद निजामशाह याने हा किल्ला पहिला निजामशाहीत दाखल केला आणि ह्या किल्ल्याला अमनगड असं नाव ठेवलं होतं. त्यांनी काही काळ राज्य केल्यानंतर 1657 शिवाजी महाराजांनी कोकणातील काही किल्ल्यांबरोबर तिकोना पण आपल्या स्वराज्यात सामील करून घेतला आणि ह्या गडाला भितंडगड असं नाव ठेवलं. ह्या किल्ल्याचा मेन उपयोग म्हणजे आपल्या राज्यात असणाऱ्या 12 मावळांपैकी हे समोरचं पवन मावळ आहे. ह्या पवन मावळाच्या देखरेखीसाठी आणि सुरक्षितेसाठी 1660 नेताजी पालकरांना नियुक्त केलं ह्या किल्ल्यावरती किल्लेदार म्हणून. त्यांनी त्यांचा कारभार असा होता की आजूबाजूच्या परिसरावरती लक्ष ठेवणे आणि शत्रूंवरती वचक ठेवणे. लक्ष ठेवणे म्हणजे काय, की शत्रू कुठल्या भागातून येतो, कुठल्या भागात जाणार आहे, तर ते शत्रू किती आहेत, तर त्या शत्रूंना कुठल्या खिंडीमध्ये अडवता येईल, कुठल्या जंगलामध्ये जाऊन त्यांच्याशी गणिमेकाविने लढता येईल, ही त्यांच्यावरती नजर ठेवण्यासाठी आणि वचक ठेवण्यासाठी वापरण्यात आलेला तिकोना किल्ला. तिकोण्याचं एक विशेष म्हणजे जर वातावरण स्वच्छ असेल तर तिकोण्यावरनं आपल्याला 7 किल्ले दिसतात. समोर तुंग आहे, त्याच्या 3 साईडला जो पाठीमाग उंच दिसतो तो मोरगिरी आहे, आणि तसेच उजव्या साईडला बघायला आलात तर पवनेचा जो बांध आहे, बांधाच्या पलीकडचा युवाकाराची खिंड आहे, तो लेफ्टचा लोहगड आणि राईटचा विसापूर आहे. हे 4 किल्ले ह्या साईडला झाले. आणि अजूनही वातावरण स्वच्छ असेल तर बरोबर आपल्या पाठीमागच्या साईडला वातावरण जर एकदम क्लिअर असेल तर राजगड, तोरणा, सिंहगड आणि पुरंदर असे 7 किल्ले दिसतात. या 7 किल्ल्यांवरचा मेसेज एकत्र करणे, इतर किल्ल्यांवरती पाठवणे आणि आजूबाजूच्या परिसरावरती नियंत्रण ठेवण्यासाठी तिकोना मनुष्याने वापरलेला. 1665 पुरंदरचा जो तह झाला त्या तहामध्ये जे मिर्झा राजा जयसिंगला महाराजांनी 23 किल्ले दिलेले होते त्या 23 किल्ल्यांमध्ये तिकोनासुद्धा देण्यात आलेला होता. पण तह मोडल्यानंतरनं जे किल्ले आपल्याकडे घेतले हे आपल्याकडेच राहून गेले. जरी शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात घेतलेला होता तरी शिवाजी महाराज स्वतः आल्याची नोंद या किल्ल्यावरती मिळत नाही. पण 1682 संभाजी महाराज स्वतः या किल्ल्यावरती होते. आता आपण ज्या वाड्यामध्ये बसलो औषध जे वाड्याचे आहेत तर हा मोठा वाडा होता. ह्या वाड्यामध्ये संभाजी महाराज काही दिवस राहून गेलेले आहेत. तर त्यावेळेस औरंगजेबचा मुलगा अकबर हा आश्रयासाठी पवन मावळामध्ये आला होता. त्यावेळेस त्यांनी किल्ला हा आश्रयासाठी मागितला तर संभाजी महाराजांनी 12 ऑगस्ट 1682 हा किल्ला अकबरला राहण्यासाठी दिला. पण त्याला इथलं वातावरण न मानवल्यामुळे त्यांनी आपोआपसात हा किल्ला सोडला आणि हा किल्ला परत आपल्या मराठ्यांकडे आला. मग मराठ्यांनी काही काळ राज्य केल्यानंतर 1818 ज्यावेळेस इंग्रजांची आणि मराठ्यांची मोठी लढाई झाली तर त्यावेळेस लढाईमध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या किल्ल्यांचं जवळजवळ 70% नुकसान झालं. का तर त्यावेळेस इंग्रजांचा एक अधिकारी होता कर्नल पॉतर मनुष्यानी, तर त्यांनी आपल्या महाराष्ट्रातल्या पूर्ण किल्ल्यांना तोफांनी आणि सुरंगांनी ओढून दिलं. तर त्या लढाईमध्ये 70% झालं तर झालं, राहिलेल्या 30% 20% हे आपण केलेलं आहे. आता तुम्ही म्हणसा की हे कसं काय, आम्ही तर काहीच केलं नाही. ह्याचं साधं उदाहरण आहे, किल्ल्यावरती येताना प्रत्येकाच्या पाठणीवरती एक एक बॅग असते. बॅगमध्ये पिण्याचं पाणी असतं, खाण्याच्या वस्तू असतात. हे घाम फुटसपर्यंत थकसपर्यंत आपण किल्ल्यावरती घेऊन येतो. किल्ल्यावरती आल्यानंतर ना पहिलं नियोजन असतं आपलं फोटो काढण्याचं. मग फोटो काढताना कुठल्या भिंतीवरती उभे आहोत, कुठल्या वास्तूवरती उभे आहोत, कुठल्या बुर्जावरती उभे आहोत. जर फोटो काढताना एखाद्या वास्तूच्या भिंतीचा दगड जर आपल्या पायाने खाली पडला तर तो परत उचलून आपण त्या भिंतीवरती रचत नाही आहे. पण त्याचा शेजारचा जर ढिल्ला झाला असला तर तो पाडण्यात पटायच झालेला आहोत. म्हणजे गडांवरच्या वास्तू ह्या फोटोच्या नादामध्ये आपणच जमीनदोस्त केलेल्या आहेत. फोटो वगैरे झाल्यानंतर किल्ला फिरायचा, किल्ल्यावरती कुठेतरी झाड बागायचं, झाडाच्या सावलीखाली जेवणाच्या तयारीसाठी बसायचं, जे काय बॅगमधलं आणलेलं हे सगळं पुढं काढायचं. जेवण झाल्यानंतरनं जी पाण्याची बाटली भरलेली 1 किलो वजन आपण घामफुटसपर्यंत वरती आणलेलं असतं पण तीच रिकामी झाली का क्रॅश करतो आणि किल्ल्यावरती फेकून देतो. प्लास्टिक, पत्रावळ्या, रॅपर्स हे किल्ल्याच्या कुठेतरी कोपऱ्यामध्ये फेकायचं आणि किल्ला उतरण्याच्या पाठीमागं लागायचं. मग आम्ही अशी एक पर्यटकांना विनंती करतो, जर किल्ल्यावरती येताना तुम्ही जर 1 किलो वजन आणू शकता तर रिकामे झालेलं 25 खाली काय घेऊन जाऊ शकत नाही. जर पाण्याच्या बाटलीच्याऐवजी आपण घरनं स्टीलचा ग्लास आणला तर तो किल्ल्यावरती फेकणार आहे का, नाही. का तर आपल्याला माहीत आहे तो जर किल्ल्यावरती फेकला तर संध्याकाळी आपल्याला जेवण मिळणार नाही. मग ज्याप्रकारे आपण स्टीलच्या ग्लासाची काळजी घेतो त्याप्रकारे आपण गडकिल्ल्यांची काळजी घेतली पाहिजे. का तर ज्यांनी रक्ताचं पाणी करून शाने एवढे मोठे गडकिल्ले बांधले, इतिहास घडवला, असं आपण गडकिल्ले बांधू शकत नाही किंवा इतिहासही घडू शकत नाही. पण आहे हे जतन करण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो. का तर आपल्या महाराजांचा इतिहास हा चिरंकाळ पुढच्या पिढीलासुद्धा कळावा ह्या दृष्टिकोनातून आम्ही या किल्ल्यावरती काम करतो आहे. तर माझी अशी आपल्याला एक विनंती आहे, आपणही कुठल्या गडकिल्ल्यांवरती गेला तर आपल्याकडनंही कुठला गैरप्रकार होणार नाही, गडावरती कचरा होणार नाही,
एवढी सगळ्यांनी काळजी घ्यायची. तर तिकोण्याचा मेन उपयोग म्हणजे 12 मावळांपैकी पवन मावळावरती नजर ठेवण्यासाठी आणि शत्रूंवरती वचक ठेवण्यासाठी वापरण्यात आलेला टेळणीचा बुरुज म्हणून तिकोणा किल्ला. धन्यवाद. एक घोषणा देतो, सगळ्यांनी शांततेने ऐका. महाराज पौड प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवतांश सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. राष्ट्रमाता जिजाऊ की जय. भारत माता की जय. हर हर महादेव. धन्यवाद.